मुन्नूचे स्वातंत्र्य। आई, तू तर सांगत असतेस की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, पण आज जेव्हा मी दादाच्या कोटामधून फाउंटन पेन काढले आणि जमिनीवर लिहिण्यास सुरुवात केली, तेव्हा तू माझ्या हातातून पेन हिसकवून घेतलेस। रात्री जेव्हा मी गरम दूध पीत नव्हतो, तेव्हा तू म्हणालीस, दूध पी नाहीतर मी धपाटा घालीन, आणि दुधाचा ग्लास माझ्या तोंडाला लावलास। जेव्हा मी सकाळी रस्त्यावर खेळायला गेलो, तेव्हाही तू नोकराला पाठवून मला बोलवून घेतलेस आणि म्हणालीस, रस्त्यावर गेलास तर पाय मोडून टाकीन। हे काय स्वातंत्र्य झाले? आज सकाळी जेव्हा मी पॅन्ट घालायची नाही म्हटले, तेव्हा तू ती मला जबरदस्तीने घालायला लावलीस। मी जेव्हा दादाचे चित्रांचे पुस्तक पाहत होतो, तेव्हा तू ते माझ्याकडून हिसकवून घेतलेस आणि माझ्यावर रागवलीस। जेव्हा मी रडू लागलो, तेव्हा तू जोरात ओरडून म्हणालीस, रडलास तर एक थोबाडीत मारीन। मला रडायचे स्वातंत्र्य पण नाही का? थांब, मी पंडित जवाहरलाल नेहरूजींनाच पत्र लिहितो व हे सगळं सांगतो। सगळे म्हणतात की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, परंतु मला तर थोडेही स्वातंत्र्य मिळाले नाही। आणि मी त्यांना सांगेन की तुम्ही माझ्या आईला पत्र लिहून मला स्वातंत्र्य द्यायला सांगा।